हथियारों से लैस होकर मध्य प्रदेश से नागपुर में डकैती की वारदात को अंजाम देने की तैयारी में आई एक गैंग को गिट्टी खदान पुलिस ने गिरफ्तार कर लिया, जिनमें 9 आरोपी पुलिस के हाथ लगे, लेकिन 2 मुख्य आरोपी भागने में कामयाब हो गए। पुलिस ने पकड़े गए आरोपियों से हथियार और डकैती के उपयोग में आने वाली सामग्री जब्त की है। पकड़े गए आरोपियों में छिंदवाड़ा जिले के अलग अलग इलाकों में रहने वाले विमेंद्र पतिराम परदेशी, विक्की पुंडलिंग रंगारी, अजय महेश कामले, रतन भागवत वानखेड़े, मुरारी टेका निनोटे, जितेंद्र लक्ष्मण बटले, गणेश चिंतामन पांडुरकर, पंकज घनश्याम ठवले और जबलपुर निवासी रमाकांत काशी प्रसाद दुबे का समावेश है। इन आरोपियों को नागपुर लाने वाले मुख्य सूत्रधार सतीश कुमार भारे और भूपेंद्र सिंह लोधी फरार है। बताया जाता है कि सतीश और भूपेंद्र ने ही शहर में किसी बड़ी वारदात को अंजाम देने का प्लान बनाया था। नागपुर में ही कोई व्यक्ति उन्हें टिप देने वाला था। शनिवार की रात गिट्टी खदान पुलिस का एक दस्ता परिसर में गश्त कर रहा था और इसी दौरान जानकारी मिली कि वेलकम सोसाइटी के न्यू शांति नगर इलाके में कुछ लोग जमा हुए हैं। उनके पास घातक हथियार भी है। पुलिस ने तत्काल जाल बिछाया। 2 आरोपी भाग निकले हैं, लेकिन पुलिस ने 9 लोगों को दबोच लिया है। तलाशी लेने पर आरोपियों के पास से 2 चाकू, तलवार, मिर्ची पाउडर, कटर मशीन, ब्लेड आदि औजार मिले। पहले आरोपियों ने बताया कि उन्हें शहर में खोद काम के लिए बुलाया गया है। सतीश और भूपेंद्र ने उन्हें बताया था कि एक स्थान पर काफी बड़े पैमाने पर सोना गड़ा हुआ है, जमीन खोदकर सोना निकालना है। इस काम में धारदार हथियारों का कोई काम नहीं है। सवाल कर सख्ती से पूछताछ की गई तो पता चला कि फरार आरोपियों की निशानदेही पर लूट की वारदात को अंजाम देने की तैयारी थी। पुलिस ने आर्म्स एक्ट और डकैती की तैयारी सहित विविध धाराओं के तहत मामला दर्ज कर लिया। 4 तारखेच्या रात्री म्हणजे 5 तारखेच्या अर्ली मॉर्निंगला साधारण 1:15 वाजेच्या सुमारास दाबा परिसरामध्ये आमची बीट मार्शल पेट्रोलिंग करत होती। बीट मार्शलचे पेट्रोलिंगचा जो स्टाफ आहे आमचा नितीन वाकडे आणि नितेश वाकडे आणि नितीन रंगारी यांना काही संशयित लोक त्या ठिकाणी आढळून आले। त्यापैकी 3 जणांना सुरुवातीला त्यांनी ताब्यात घेतले आणि त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यामध्ये काहीतरी थोडीशी गडबड वाटली, म्हणून त्यांनी बाकी स्टाफ, आमचा डीबी स्टाफ, डीबीचे जे अधिकारी आहेत आणि नाईट राऊंडचे अधिकारी आहेत यांना तत्काळ त्या ठिकाणी बोलून घेतलं आणि ही जी सर्व दरोडा टाकण्यासाठी तयारीत असणारी जी आरोपी आहेत हे एकूण 11 आरोपी त्या ठिकाणी होते, परंतु झटापटी करून 2 आरोपी त्यांच्या त्या ठिकाणावरून पळून जाणे, अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात सफल झाले आणि 9 आरोपी आहेत ताब्यात घेण्यात आलेले आहेत। अटक आरोपी जे आहेत ते सगळे मध्य प्रदेशमध्ये आहेत। अटक आरोपींची नावं जी आहेत, एक रमाकांत दुबे, भीमेंद्र परतेती, विक्की रंगारे, अजय कांबळे, भरत वानखेडे, मुरारी मिनोटे, जितेंद्र वडुळे, गणेश तांदुळकर आणि पंकज तवले हे जे 9 जण आहेत त्यांना अटक केलेलं आहे। त्यांच्याकडून आपल्याला एक तलवार, चाकू, मिरची पावडर, पेन्सिल, त्यानंतर इलेक्ट्रिक कटर, त्यानंतर 2 चारचाकी गाड्या, असं सर्व जे दरोडा टाकण्यासाठी जे साहित्य लागतं ते सगळं साहित्य आम्हाला त्यामध्ये मिळालेलं आहे। मुख्य सूत्रधार यामध्ये फरार आहे, त्याचं नाव या ठिकाणी उघड करणं उचित नाही, त्याचा शोध आम्ही आता घेत आहोत। परंतु जो प्राइमऑफिसी तपास झालेला आहे त्यामध्ये हे आम्हाला सध्या तरी उडवाउडीची उत्तर देत आहेत। ते सांगत आहेत की आम्हाला गाडाधन शोधण्यासाठी ते आणलेलं आहे, परंतु हे दरोडा टाकण्याच्या तयारीने जिथे आलेले आहेत त्यांचा कुठला तरी जवळपासच्या एखाद्या मोठ्या ठिकाणी किंवा यांना कुठली तरी टीप इथल्या लोकल एखाद्या व्यक्तीने दिलेली आहे आणि यांना त्या ठिकाणी दरोडा टाकायचा होता। लवकरच आम्ही ती उघडकीस आणू आणि त्याबद्दल आपल्याला माहिती देऊ। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अक्सा अंसारी की रिपोर्ट।